रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी आज दुपारी पनवेलमधून उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं जाणारी श्रमिक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली यावेळी त्यांना खाद्य पाकिटं सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करत हे श्रमिक उत्तर प्रदेशकडे रवाना झाले लॉकडाऊनमध्ये ले अडकलेल्या उत्तर प्रदेशातल्या एक हजार चारशे चाळीस मजुरांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज कोल्हापूरहून प्रयागराजकडे रवाना झाली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महापौर आणि स्थानिक आमदार यावेळी उपस्थित होते थर्मल स्क्रीनिंग करून सामाजिक अंतराचा अवलंब करत त्यांना रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्यात आला या कामगारांना दोन दिवस पुरेल इतकं जेवण नाश्ता पाणी तसंच मास्क या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं दरम्यान दिल्लीहून निवडक पंधरा ठिकाणांसाठी पंधरा प्रवासी रेल्वेगाड्याही धावायला कालपासून सुरुवात झाली आहे